मी स्मिता विरा टोणगावकर, नागपूर लक्ष्मीनगर उपासना केंद्र. पण माझ्या आईचा अनुभव मला सांगायचा हा खूप मोठा अनुभव माझ्यासाठी. 15 जून 2014 ह्या दिवशी माझ्या बहिणीकडे मौंज होती अमरावतीला. मौंजेच्या तिथे आम्ही सगळेजण भेटलो. त्यानंतर मी परत नागपूरला आले. 17 जून 2014 मला संध्याकाळी 4 वाजता फोन आला की आईला ICU मध्ये ठेवलंय. मला काही कळेना आईला ICU मध्ये का ठेवलं. मग मी माझ्या बहिणीला आणि तिच्या मैत्रिणीला फोन केला की असं काय झालं एकदम आईला, आता ती परवाच्या दिवशी छान होती. तर तिने सांगितलं मला की आईवर कुणीतरी हमला केलाय, कुणीतरी आघात केलाय, कुणीतरी मारलंय तिला. तर मी एकदम शॉक झाले की असं कसं झालं. तर हा मला पूर्ण अनुभव असं सांगायचा की सकाळी माझी आई घरी एकटीच होती आणि एक मुलगा आला. त्यांनी त्याचं नाव सारंग जोशी म्हणून सांगितलं. आणि मी ICICI मध्ये हेल्थ इन्शुरन्स याच्यात काम करतो. तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स आणि हेल्थ चेकअप करण्यासाठी मी घेऊन जाणार आहे. तर तुमच्या कॉलनीतले 30-40 जण आहेत आणि तुम्ही सुद्धा या. आणि मग आईने मला 11 वाजता फोन केलेला की म्हणे मी अशा हेल्थ चेकअप आहे, मी जाऊ का, 300 रुपयात स्कॅनिंगपासून सगळं होतं आहे. मी तिला म्हटलं आत्ताच तू पवईला आली, नितीनची त्या वेळेला ट्रान्सफर पवईला झालेली होती, तू आत्ताच पवईला गेली, तिथे ॲडमिट करावं लागलं तुला पवई हॉस्पिटलला आणि तुझे सगळे हेल्थ चेकअप केलेले रिपोर्ट्स आहेत, सगळं व्यवस्थित आहे, तू काही कुठलेही आता करू नकोस. तर ती म्हणाली मग तो मुलगा पुन्हा आला की म्हणे तुम्ही करणार आहे की नाही काकू. ती म्हणाली नाही, मला माझ्या मुलीने सांगितलं की आता नाही करायचं. आणि मी तिला एवढंच म्हटलं की अगं असे लोक घेऊन जातात आणि आपलं कुठलीही किडनी काढून घेतील, कुठला पार्ट काढून घेतील, तर आपल्याला असे हेल्थ चेकअपच्या कॅम्पमध्ये हेल्थ चेकअप नाही करायचं. तर तिने त्याला परत पाठवलं. 4 वाजता तो मुलगा पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं काकू तुम्ही फक्त या पेपरवर लिहून द्या की तुमचं झालेलं आहे आणि मी आता परत येणार नाही, म्हणजे मी तुमचं आता याच्यातनं पेपर काढून घेईन. ग्रीलचं दार लावलेलं होतं आणि तिने ग्रीलमधूनच पेपरवर सही केली आणि त्याला तो पेपर दिला की माझं हेल्थ चेकअप झालेलं आहे, आय एम नॉट विलिंग टू डू. तो मुलगा पुन्हा जाता जाता म्हणाला मला थोडं पाणी द्याल का. तर तिने ठीक आहे ये म्हणे. आणि 4 वाजता तिने स्वतःसाठी चहा केलेला, माझी आई एकटीच असते, तिने स्वतःसाठी चहा केलेला होता, त्याला पाणी दिलं. तिच्या 1 कप चहामधला अर्धा अर्धा त्याला चहा दिला. चहाचा कप आतमध्ये ही नेऊन ठेवायला गेली तितक्या वेळात त्यांनी क्लोरोफॉर्मचा रुमाल माझ्या आईच्या तोंडावर टाकला आणि तिचा गळा दाबला. इतका गळा दाबला की तिचं पूर्ण डोळे अक्षरशः बाहेर आलेले होते, नखाचे ओरखडे पडलेले होते आणि तिच्या गळ्यातली चेन, हातातल्या बांगड्या, अंगठी, कानातले हे सगळं त्यांनी काढून घेतलं. तिला बेडवर रक्ताच्या थारव्यात टाकलं आणि तो निघून गेला. माझ्या आईने 4 वाजता माझ्या बहिणीला फोन केला होता की अगं तो मुलगा परत आलाय, तर मी त्याला फक्त लिहून देते आणि विलासदादाला विचार, म्हणजे माझ्या चुलत भावाला, की त्याच्या आईला करायचं असेल तर मी ह्याला पाठवेन म्हणून. आणि 4:30 वाजता तिने माझ्या आईने पुन्हा फोन केला की मला पॅरालिसिसचा अटॅक आलाय, तू पटकन ये. माझ्या बहिणीला काही कळेच ना की 4 वाजता फोन करते की काकूकडे पाठव का याला म्हणून, आणि 4:30 फोन करते की मला पॅरालिसिसचा अटॅक आलाय, तू लवकर येते. तिचं बोलणंसुद्धा समजत नव्हतं. परिस्थिती अशी होती की जेव्हा आईचा गळा दाबला त्यावेळेला तिच्या पूर्ण ब्लड सर्क्युलेशन डोक्यात, गळा दाबल्यामुळे तिच्या डोक्यातलं ब्लड सर्क्युलेशन हार्टकडे होणारं ते बंद झालेलं होतं, म्हणून तिचा डावा भाग पूर्ण पॅरालिटिक झालेला होता. आणि बापूंच्या कृपेने, बापूंचे मोठे मोठे फ्लेक्स आहेत माझ्या आईकडे, कारण उपासना तिथेच होते, बापूंच्या कृपेने ती 20 ते 25 मिनिटात जेव्हा तिने डोळे उघडले तर तिला असं भास झालं की मला सकाळ झाली आहे आणि माझा 1 हात आणि 1 पाय हा पॅरालिसिस झालेला आहे. आणि ती तिला बोलवते, तिला काही कळेच ना. 2 दिवसापूर्वी माझ्या आईचा मोबाईल फोन, माझ्या बहिणीने तिचा फोन खराब झाला म्हणून आईचा फोन वापरत होती. आईचा जवळ मोबाईल फोन नव्हता, लँडलाईन होती. माझ्या आईचं जे रक्त डोळ्यातनं आणि नाकातनं गळा दाबल्यामुळे आलेलं होतं ते बेडवरच्या 3 गाद्यांपर्यंत रक्त गेलेलं होतं. अशा परिस्थितीत ती घुसत घुसत जाऊन त्या फोनच्या जवळ गेली आणि तिने तिच्या नंबर फिरवून माझ्या बहिणीच्या मोबाईलवर फोन कसा केला.
तिने उचलला नाही म्हणून माझ्या भावाकडे लँडलाईन वर फोन केला आणि त्यानंतर माझ्या भावाने नाही उचलला तर पुन्हा तिने मोबाईलवर केला. म्हणजे हे दोन नंबर तिने फिरवले कसे. नंतर माझा भाऊ, चुलत भाऊ आणि माझी बहीण हे दोघं सुद्धा धावपळ करत घरी आले तर माझी आई अक्षरशः गेल्याच जमा होती. म्हणजे अक्षरशः तिने मान टाकली होती. घरात पाहिलं तर पूर्ण गादीवर रक्त पडलेलं होतं आणि ह्यांना दोघांना कळेच ना की ही असं कसं हिला पॅरलिसिस झालं पण रक्त कसं काय आलं. बहिणीने सगळ्यात पहिले उदी लावली आईला, फ्रीजमधली थंड पाण्याची बाटली घेतली आणि तिच्या तोंडावर मारली पण आई काही रिस्पॉन्स देत नव्हती. दोघांनी उचलून तिला ऑटोमध्ये टाकली आणि ऑटोमधून लगेच डॉक्टरकडे नेलं. ऑटोतून जाता जाता माझ्या आईच्या डोळे थोडे किलकिले करून तिने म्हटलं की माझ्या बांगड्या, माझ्या बांगड्या. तर त्यावेळेला बहीण म्हणाली, अगं तुझ्या बांगड्या असतील कुठे, तू काही काळजी नको करू. तर ती पुन्हा ग्लानी तिची गेली. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी पाहिलं आणि हे नाकातनं आणि याच्यातनं रक्त येतं, ह्यांना कुणीतरी मारलं आहे म्हणून डायरेक्ट त्यांनी आय सी यूमध्ये नेलं, स्कॅनिंग केलं आणि सगळ्या ट्रीटमेंट्स द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला मला फोन आला 4:30-5 आणि मग मी म्हटलं आता मी निघते इथून. नागपूरहून अमरावतीला 150 किलोमीटर जायला जवळपास मला 2.5 तास लागतात. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी आम्ही कारनी लगेच निघालो. माझा मुलगा म्हणाला, आई मी चालवणार गाडी, तू बैस. माझा सतत हनुमान चालीसा आणि घोर कष्टोद्धार हे सुरू होतं की माझ्या आईला नीट कर बापू, तू काळजी घे. हा धावा माझा चालूच होता आणि मधून मधून सतत फोन करत होते, कशी आहे, काय आहे, कोणी माझ्याशी बोललं नाही. आय सी यूमध्ये ठेवल्यानंतर आम्ही, म्हणजे आम्हाला इथून तरी 7 वाजले निघायला, 9 वाजता आम्ही तिथे पोचलो आणि मग मला कळलं की एका त्याच मुलांनी माझ्या आईवर असा हमला केलेला आहे आणि त्यामुळे तिला पॅरालिसिस झालेला आणि सगळं रक्त तिच्या नाकातनं, डोळ्यातनं, तोंडातनं हे सगळं पडलेलं आहे. डॉक्टरांना विचारलं, मी तिथे 9:15 पोचल्याबरोबर आय सी यूमध्ये गेली तर बघते तर चित्र वेगळंच. आईचा पॅरालिसिस ठीक झालेला होता खरंच. म्हणजे याला मला विश्वास नाही बसला की आईचा हात पाय हलतोय आणि ती पोलिसांना सांगतेय की मला असं असं झालंय म्हणून. तब्बल 4:30 ॲडमिट केल्यानंतर रात्री 9 पर्यंत ती इतकी बरी होऊन पोलिसांना सगळं जबाब देते, सगळ्यांना लिहून सांगते की मला असं असं एक मुलगा आला आणि असं असं केलं. आणि तिने मग पोलिसांनी तिला विचारलं की माझी रामनामाची वही लिहित होती, म्हणे तुमच्या जो काही आहे का त्याचं प्रूफ, तर रामनामाच्या वेळेवर त्या मुलांनी आईचा त्याचा स्वतःचा नंबर लिहिलेला. तर ती कॉपी तिने पोलिसांना सांगितली की माझ्याजवळ आहे. त्यांनी त्याच्या हँडरायटिंगमध्ये त्याचं नाव आणि ते शेवटच्या पेजवर लिहून दिलेलं आहे. आम्ही एकदम हे झालो की बापरे, म्हटलं हिला इतकं लागलं आहे पण ही पॅरलिसिस ठीक झाला, ही बोलते पण तिचा चेहरा आम्हाला बघत नव्हता. पूर्ण हिरवा, निळा, काळा झालेला. तिचे डोळे बाहेर आलेले, डोळ्यामध्ये असं वाटत होतं की आता रक्ताचे थेंब बाहेर येत आहेत की काय, इतकं तिला लागलेलं होतं आणि इतकं ती त्रास तिने सहन करत होती. तिला म्हटलं, कागं तुला नंबर कसे आठवले. ती म्हणे, बापूंनी मला बुद्धी दिली असेल, बापूंनीच फोन केला असेल असं ती मला म्हणाली. म्हटलं, सद्गुरू राया, तो किती काळजी घेतो. आणि खरोखर तुम्हीच विचार करा की पॅरालिसिस झालेला आहे, गळा दाबलेला आहे, आपल्याला साधं कुणाचा मोबाईल नंबर, घरचा लँडलाईन 5 नंबर 6 नंबर सुद्धा आठवत नाही. तिने माझ्या बहिणीला मोबाईलवर 10 10 नंबर फिरवून फोन केला, तिने नाही उचलला. माझ्या भावाला लँडलाईनवर 7 नंबर फिरवले आणि पुन्हा तो, म्हणजे तिने काही रिडायल करून किंवा असे पण नाही केलं. तर हे कसं झालं, तर ही या सद्गुरूची कृपा की तो कशी काळजी घेतो. ह्याचा जो प्रत्यय मला त्यावेळेला की खरोखर अकारण कारुण्य हे त्याचं. 2-4 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, त्यानंतर तिला सुट्टी झाली. घरी आल्यानंतर तिने माझ्या घरात, माझ्या आईकडे जे मोठे फ्लेक्स आहेत, ती बापूंना म्हणते, तूच केला असशील फोन, मला तर काहीच आठवत नाही. मी माझ्या बहिणीला फोन केला, माझ्या मुलीला फोन केला, कोणाला फोन केला, मला काहीच कळत नाही. त्यानंतर मग मी तिला घरी घेऊन, आम्ही नागपूरला घेऊन आले. 1 महिना तिच्या डोळ्यातलं जे रक्त साकळलेलं होतं त्याला 1 महिना लागला आणि आता माझी आई ठणठणीत बरी आहे. आणि हा जो बापू आहे, हा हे जे आपले बापू आपल्या वडिलांसारखे आपली काळजी घेतात, ते खरंच ह्याचा अकारण कारुण्याचा जो प्रत्यय मला त्यावेळेला आला तो
मी खरोखर ऋणी आहे आणि अंबज्ञ आहे. हरिओम. श्रीराम अंबज.